आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राइम। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। एक असंग त्या जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी भारतीय जनता पार्टीने दिली, त्या दोघांचा सन्मान होतो। एकदा जोरदार ताली या दोघांसाठी। भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारत माता की जय। सध्याचा चालवला आमदार आहात, तर आता तुमच्याकडे जिल्हाध्यक्ष पद आलंय, तर मान तालुक्यावरचं लक्ष कमी होईल का नाही, याबद्दल काय सांगाल? बिलकुल कारण नाही लक्ष कमी व्हायचं। मान तालुका माझा आहे आणि मान तालुक्याची सेवा करणं हे माझं प्राथमिक कर्तव्य आहे आणि मी त्याच्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही आणि मान तालुक्याला कायमच न्याय देत आलो, भविष्यात पण देईन। मान तालुक्याचे लाडके आमदार जयकुमार गोरेभाऊ यांचा आजच सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला। ते सातारा जिल्ह्यात जिल्हाध्यक्षपदी आज त्यांची निवड झाली, तर त्यानिमित्त मान तालुक्यातून त्यांचे कार्यकर्तेही या कार्यक्रमासाठी आले होते, तर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊया। नमस्कार, काय वाटतं तुम्हाला आज जयकुमार गोरे जिल्हाध्यक्षपदी विराजमान झालेत? आमचे लाडके आमदार जयाभाऊ यांना जिल्ह्याचं पद मिळाल्यामुळे खरं तर आमच्या कार्यकर्त्यांमध्येच खूप जोश वाढलेला आहे। त्या भाऊंना खूप मोठी ताकद या ठिकाणी मिळाली। भाऊंच्या ताकदीबरोबर आम्ही देखील आज खूप आनंदी झालेलो आहोत। भाऊंना चांगली संधी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे, भाऊ नक्कीच त्या संधीचं सोनं करतील। आता जयकुमार गोरे आत्तापर्यंत आमदार होते, तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं, आता जयकुमार गोरे यांच्यावर डबल कामाचा तणाव आला आहे की त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद आलं आहे, तर ते तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? भाऊंची एनर्जी आपण सर्वांनी बघितलेलीच आहेत। भाऊ जरी मान तालुक्याचे आमदार असले तरीसुद्धा भाऊंचं नेटवर्क पूर्ण जिल्हाभर आधीपासूनच होतं। इथून पुढे आता जिल्हाध्यक्ष पद मिळालं आहे, आपल्याला पुढे बघायला मिळेलच की भारतीय जनता पार्टीची घोडदौड इथून पुढे कशी वाटचाल कशी पुढे जाते। नक्कीच आपण भाऊंच्या नेतृत्वाखाली इथून पुढची घोडदौड आणि वाटचाल बघणार आहोत।